आणि मी एकनाथ शिंदेजीला कधीच रडताना बघितलं नाही. ते नेहमीच हसत असं असतात. नाही पण घरातलेच लोक सक्रिय होतात ना. मी तेच सांगितलं, या पक्षामध्ये काही काही लोकशाही आहे का? किंवा आमच्या शीर्ष नेतृत्वावर कुणाबद्दलही बोलले कुणाबद्दलही, तर आम्ही ते मान्य करणार नाही. मग आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका काय वठवायची ती वठवू. प्रत्येक बूथवर 25 पक्षप्रवेश या काळात होणार आहे. आमचं या महिन्यामध्ये बूथ सशक्तीकरण अभियान सुरू आहे. प्रत्येक बूथवर 25 पक्षप्रवेश गेले आणि 100 कार्यकर्त्यांना 7820 7820 या क्रमांकावर नोंदणी करणे असा पक्षाचा कार्यक्रम चालू आहे. आणि या पक्ष संघटनेच्या आमच्या कामामध्ये अनंतराव देशमुख यांच्या प्रवेशाने भर पडली आहे. राज्यभरातील प्रत्येक बूथवर 25 कार्यकर्ते घेतले जातील म्हणजे टार्गेट ओरिएंटेड पक्ष प्रवेश असणार? होय, एक लक्ष बूथवर 25-25 पक्ष प्रवेश घ्यायचे. आमच्या खालचे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. आणि 30 तारखेला जी मन की बात आहे 100वी, माननीय मोदीजी 30 तारखेला 100वी मन की बात करतात आहे. या मन की बातच्या दिवशीपर्यंत प्रत्येक बूथवर 25 पक्ष प्रवेश होतील आणि 100 कार्यकर्त्यांची नोंदणी 7820 7820 या क्रमांकावर करून आम्ही नोंदणी अभियान सुरू केलं आहे. 25 लाख नवे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. होय, 25 लक्ष नवी कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे. आज 25,000 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे आणि रोजचाच पक्षप्रवेश सुरू आहे. काल मी जळगावमध्ये पक्षप्रवेश घेतले, परवा मी मालेगावमध्ये आणि सटाण्यामध्ये पक्षप्रवेश घेतले. रोजच पक्षप्रवेश सुरू आहे. मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पुन्हा सटाण्यातले तिथली जे सटाणा विकास आघाडी आहे, नगराध्यक्षासहित 10 नगरसेवक मंगळवारी पक्षप्रवेश घेतो आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्षाचा वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की शिवसेना फुटीसाठी मी आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहे. आम्ही या आमदारांवर आंधळा विश्वास केला आणि त्यांनी आम्हाला ते असंही म्हटले की एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते की मी तुम्ही भाजपसोबत गेले नाही तर मला अटक कर. एकनाथ शिंदेजी रडले होते की हसले होते हे एकनाथ शिंदे सांगू शकेल, कारण ते एकनाथ शिंदे साहेबाबद्दल बोलले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब योग्य सांगेल. आणि मी एकनाथ शिंदेजीला कधीच रडताना बघितलं नाही. ते नेहमीच हसत असतात. त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो. ते कधी रडताना बघितलं नाही त्यांना मी. त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी हसरा आहे. त्यामुळं मला माहिती नाही काय झालं, पण ते एकनाथ शिंदेला विचारावं लागेल. अजित दादा रेडीचा डाव नाही, मला माहिती नाही काही, पण एकनाथ शिंदे कधी रडत नाही, मी रडताना बघितलं नाही त्यांना. शनिवारी काय बैठक आहे भाजपच्या? केंद्रीय गृहमंत्री येणार आहे मुंबईला, काय विषय असणार आहे काय? नाही, माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई, आमचे नेते गृहमंत्री हे केवळ त्या ठिकाणी खारघरला एक कार्यक्रमाला येतात आहे. महाराष्ट्र गौरवभूषण पुरस्कार अप्पासाहेबांना मिळत आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्या कार्यक्रमाला अमित भाई येत आहे. रश्मी ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि असं म्हटलं जातं की रश्मी ठाकरे आता राजकारणात सक्रिय होणार आहे. नाही पण घरातलेच लोक सक्रिय होतात ना. मी तेच सांगितलं, या पक्षामध्ये काही काही लोकशाही आहे का? म्हणजे आता जर तुम्ही या देशातले 10 पक्ष काढले, काँग्रेसमध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे, मुलायमसिंग यादव म्हणजे त्यांचा मुलगा, लालू प्रसादची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तुम्ही तिकडे स्टालिनची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तिकडे कुणाचंही घ्या, संपूर्ण पक्ष महाराष्ट्रातले देशातले हे त्यांचा मुलगा आणि त्यांची पार्टी, दुसरे कोणीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी केलं काय नवीन आहे? आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकतो, आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता प्रधानमंत्री होऊ शकतो. आमच्या पक्षामध्ये घरांच्याही चालत नाही. आणि देशामध्ये जेवढ्या पक्षाची तुम्ही लाईन घ्याल त्या पक्षामध्ये मी नाही तर माझा मुलगा, मुलगा नाही तर माझी पत्नी, पत्नी नाही तर भावाचा मुलगा, एवढंच राजकारण सुरू आहे. ते पक्ष आपल्या घरातून जाऊच देत नाही. आणि त्यामुळं लोकशाही, खरी लोकशाही कुठं आहे? तर भारतीय जनता पक्षात आहे. बाकी पक्षात लोकशाही नाहीच आहे. एक काल समृद्धीवर अपघात झाला, ठाकरे गटाचे 2 कार्यकर्ते मरण पावले, 3 जखमी आहे. एकनाथ शिंदेनी तात्काळ मदतीचे आदेश दिले, त्यांना दाखल केलं अमरावतीला, उपचार सुरू केले. एकीकडे टोकाचे मतभेद आहे, दुसरीकडे शिवसैनिक नाही. शेवटी
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी असतील, देवेंद्रजी असतील, हे शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि 12-13 कोटी जनतेचे ते त्या ठिकाणी सेवक आहेत. शेवटी मुख्यमंत्री काय सेवक, सेवकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळं कुणी असो, कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता असो, तो उद्धव ठाकरेजीकडला असो की भाजपचा असो की कुठलाही असो, तो अडचणीत असेल, त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल, तर मुख्यमंत्री किंवा सरकारने तातडीनं सर्वांकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वच कार्यकर्त्यांना आपलं करून त्या ठिकाणी शेवटी माणूस हा माणुसकीचा धर्म आहे, हा माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे. वज्रमूठ सभेला मोठा विरोध होता स्थानिकांचा, अगदी न्यायालयापर्यंत संपूर्ण प्रकरण घेतलं आहे. काय भूमिका नेमकी भाजपाची? कारण की आपण शहराध्यक्ष सांगतात की आमचा याला विरोध नाही, फक्त महाविकास आघाडीची सभा होऊ देण्याकरता कुणाचाही विरोध नाही आहे. त्यांना तातडीनं ग्राउंड भेटलं पाहिजे किंवा त्यांना त्या ठिकाणी कुठली जागा त्यांना घ्यायची ते निर्णय घेतला पाहिजे, पण आमचा कशाला विरोध राहील. त्यांनी जे मांडतायत ते मांडतील. ते शेवटी विरोधकांनी मांडणी केली तर सरकारला त्या ठिकाणी 4 गोष्टी करता येतात. पण मी एवढंच म्हटलंय, विरोधकांनी सरकारच्या धोरणावर, पक्षीय धोरणावर बोलावं. मात्र व्यक्तिगत पद्धतीने कुणी जर या सभेत बोललं, आमच्या नेत्याचा अपमान केला, तर तो अपमान मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सहन करणार नाही. एकदा आम्ही सहन केला देवेंद्रजीबद्दल किंवा आमच्या नेतृत्वाबद्दल, एक माननीय मोदीजीबद्दल किंवा अमितभाईबद्दल जर तुम्ही बोलले किंवा आमच्या शीर्ष नेतृत्वावर कुणाबद्दलही तर आम्ही ते मान्य करणार नाही. मग आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका काय वठवायची ती वठवू. हा, तुम्ही विकासाबद्दल बोला, तुम्ही राज्याबद्दल बोला, तुम्ही पक्षाच्या काही धोरणाबद्दल बोला, आमची काही मनाई नाही. किती वज्रमूठ घ्या नाही तर अजून कुठल्या मुठा घ्या, आम्हाला काही मनाई नाहीये. पण तुम्ही मात्र व्यक्तिगत टीकाटिप्पणी करायची नाही, एवढंच म्हटलं. महिलांना गंगा भागीरथी मंदाचा एक प्रस्ताव मंगलप्रसाद लोढा यांनी मांडलेला, मात्र त्याला महिला संघटनेने विरोध केलेला. कुठल्या विषयावर विरोध केला ते विरोध तपासून बघतील, मला त्याबद्दल काही माहिती नाही.